नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोडगे चंद्रकांत, स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय. आज आपण संच या प्रकरणातील सराव संच 1.4 अभ्यासणार आहोत. त्यातलं पहिलं उदाहरण घेतलेलं आहे, जर एन ऑफ ए बरोबर 15, एन ऑफ ए संयोग बी बरोबर 29, एन ऑफ ए छेद बी बरोबर 7, तर एन ऑफ बी बरोबर किती. तर हे काढण्यासाठीचं जे सूत्र आहे आपण तयार केलेलंच आहे, एन ऑफ ए संयोग बी, एन ऑफ ए संयोग बी बरोबर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए छेद बी. तर या सूत्रामध्ये दिलेल्या आपण व्हॅल्यूज ठेवूया. एन ऑफ ए संयोग बी ची घटक आहेत 29 बरोबर एन ऑफ ए चे घटक आहेत 15 अधिक एन ऑफ बी चे घटक काढायचे आहेत आपल्याला तसंच ठेवायला, मायनस एन ऑफ ए छेद बी ची घटक आहेत 7. 29 बरोबर 15 आणि मायनस 7, हे 15 मायनस 7 8 होईल, प्लस एन ऑफ बी हे 8 ला डाव्या बाजूला घ्या, 29 मायनस 8, 29 मायनस 8 बरोबर एन ऑफ बी, म्हणून एन ऑफ बी बरोबर 29 मायनस 8 21, आणि हे आले एन ऑफ बी मधील घटक एन ऑफ बी बरोबर 21. तर दुसरा प्रश्न पहा, एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी ही दोन्ही प्रकारची पेय घेतात, तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. आपण एकत गृहीत धरले, समजा चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए आहे. चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संचासाठी आपण ए गृहीत धरलंय, म्हणून एन ऑफ ए बरोबर, एन ऑफ ए बरोबर 80 विद्यार्थी चहा घेतात, म्हणजेच एन ऑफ ए बरोबर 80. त्याच्यानंतर कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संचाला बी नाव गृहीत धरलंय आपण, म्हणून एन ऑफ बी बरोबर कॉफी पिणारे विद्यार्थी 60 आहेत, म्हणून एन ऑफ बी बरोबर 60. त्याच्यानंतर वसतिगृहामध्ये एकूण मुलं आहेत 125, हा विश्वसंत समजून त्याला आपण यू नाव दिलंय, म्हणून 125 विद्यार्थी आहेत, एकूण मुले आहेत 125. आता चहा व कॉफी दोन्ही पेय घेणारे म्हणजे ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण आहेत, म्हणजे या चला म्हटलं जाते की बरोबर एन ऑफ ए छेद बी, एन ऑफ ए छेद बी, एन ऑफ ए छेद बी दोन्ही पेय घेणारे 20 विद्यार्थी आहेत, आणि चहा किंवा कॉफी दोन्ही पैकी किमान एक पेय घेणारे, चहा किंवा कॉफी किमान एक तरी पेय घेणारे, बरोबर एन ऑफ ए संयोग बी, म्हणजे ए संयोग बी दोन्ही पैकी किमान एक तरी पे घेतात. मग आपण एन ऑफ ए संयोग बी ची संख्या आपल्याला काढायची, तर एन ऑफ ए संयोग बी बरोबर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए छेद बी. एन ऑफ ए आहे 80 प्लस एन ऑफ बी 60 मायनस एन ऑफ ए छेद बी 20. ऐंशी प्लस 60 140 मायनस 20 बरोबर 120, म्हणजे 120 विद्यार्थी चहा किंवा कॉफी किंवा दोन्ही किंवा एक तरी पेय पितात, तर एकही पेय न पिणारे विद्यार्थी
म्हणून एकही पेय न पिणारे विद्यार्थी। बरोबर 125 मायनस 120 बरोबर 5। म्हणून 5 विद्यार्थी एकही पेय घेत नाहीत। हेच उदाहरण आपण वेल चित्राच्या सहाय्याने सुद्धा सोडवू शकतो। तर कसं सोडवायचंय पहा। विश्वसंतासाठी यू घ्या, हा विश्वसंत, विश्वसंतामध्ये एकूण 125 विद्यार्थी आहेत। त्याच्यानंतर संच ए, ए मध्ये चहा पिणारे विद्यार्थी। त्याच्यानंतर संच बी हा कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा आहे। आणि हे आहे दोन्ही पेय पिणारे, ए छेद बी, दोन्ही पेय पिणारे विद्यार्थी आहेत 20 आणि चहा पिणारे विद्यार्थी आहेत 80। त्याच्यात इथं 20 आले, याच वर्तुळामध्ये 20 आल्यामुळे इथं -20 करा म्हणजे 60 विद्यार्थी फक्त चहा पितात असं होतं। आणि कॉफी पिणारे विद्यार्थी आहेत 60, त्यातले 20 इथं आले म्हणून 60 - 20 करा, 60 - 20 बरोबर 40, म्हणजे 40 विद्यार्थी फक्त कॉफी पितात। आता इथं पहा, हे 60 आणि 20 हे 80 बरोबर होत ए मध्ये, आणि हे 40 आणि हे 20 हे बी मध्ये 60 होते बरोबर, आणि हे एकूण 125। मग आता यांना ए संयोग बी म्हणजे थोडक्यात एन ऑफ ए संयोग बी बरोबर किती येईल पहा। एन ऑफ ए संयोग बी बरोबर 60 + 20 + 40। हे 60, हे 20 आणि हे 40, 60 आणि 40 100 आणि हे 120 विद्यार्थी होतात। 120 विद्यार्थी काही ना काही पे घेतात, म्हणून एकही पे न घेणारे विद्यार्थी, एकही पे न घेणारे विद्यार्थी। बरोबर एन ऑफ यू मायनस एन ऑफ ए संयोग बी बरोबर 125 मायनस 120 म्हणजे 5। हे या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल। तिसरा प्रश्न घेऊया आपण यामधला। एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले, 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेला नाहीये, म्हणजे किमान एका तरी विषयात तो उत्तीर्ण आहे। तर दोन्ही पैकी किमान एका विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती? तर समजा ई इंग्रजीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच आहे, ई म्हणजे इंग्रजीत उत्तीर्ण झालेले, म्हणून एन ऑफ ई बरोबर 50, एन ऑफ ई बरोबर 50। त्याच्यानंतर यम गणित, यम हा गणितात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संच आहे, म्हणून एन ऑफ यम बरोबर गणितात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 60 आहेत, म्हणून एन ऑफ यम बरोबर 60। त्याच्यानंतर 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, म्हणून दोन्ही विषयात उत्तीर्ण होणारे इंग्रजीत पण गणितात पण, म्हणजे एन ऑफ
ई छेद यम बरोबर 40। मग किमान एका विषयात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी म्हणजेच एन ऑफ ई संयोग यम, किमान एक तरी विषयात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच होणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच म्हणजेच एन ऑफ ई संयोग यम। तर आपण एन ऑफ ई संयोग यम काढून घेऊया। एन ऑफ ई संयोग यम बरोबर एन ऑफ ई प्लस एन ऑफ यम मायनस एन ऑफ ई छेद यम। आता एन ऑफ ई 50 प्लस एन ऑफ यम 60 मायनस एन ऑफ ई छेद यम 40। 50 अधिक 60 110 मायनस 40 बरोबर 70। म्हणून 70 विद्यार्थी किमान एक तरी विषयात उत्तीर्ण आहे। 70 विद्यार्थी किमान एक तरी विषयात उत्तीर्ण आहेत। उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीनं वेन चित्राच्या सहाय्याने सोडवूया। समजा हा ई हा संच इंग्रजीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि यम हा संच गणितात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि हा असेल दोन्ही विषयात म्हणजेच एन ऑफ ई छेद यम। दोन्ही विषयात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी आहेत 40, इंग्रजीत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी आहेत 50। ह्या 50 मध्येच हे 40 आहे म्हणून 50 मायनस 40 जर केलं तर हा एवढाच संच जो आहे तो फक्त इंग्रजीत उत्तीर्ण होणारा 10 विद्यार्थी। पूर्ण गणितामध्ये उत्तीर्ण होणारे विद्यार्थी आहेत 60 म्हणजे हे पूर्ण वर्तुळ। त्याच्यानंतर त्यातले हे 40 विद्यार्थी इथं आले त्याच्यातले, मग 60 मायनस 40 म्हणजे हे एवढेच विद्यार्थी 20 विद्यार्थी फक्त गणितात उत्तीर्ण आहे आणि हे सर्व मिळून म्हणजेच किमान एक तरी विषयात उत्तीर्ण असणारे म्हणजेच एन ऑफ ई संयोग यम बरोबर हे 10 अधिक 40 अधिक 20 बरोबर 70। म्हणून 70 विद्यार्थी किमान एक तरी विषयात उत्तीर्ण आहेत। या पद्धतीनं वेन चित्राच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला सोडवता। तर आता पाचवा प्रश्न पाहूया आपण। शेजारील आकृतीवरून पुढील सर्व संच लिहा। इथं आपल्याला एक वेन आकृती दिली आहे, त्या वेन आकृतीवरून या विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत। तर पहिला प्रश्न आहे संच ए लिहा म्हटलाय। तर ए या संचात असलेले ए म्हणजे हे वर्तुळ आहे, याच्यामध्ये काय आहेत यम एन एक्स वाय झेड, यम एन एक्स वाय झेड। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे संच बी लिहा म्हटलंय।
बी म्हणजे ह्या वर्तुळात असलेली एम एन पी क्यू आर, एम एन पी क्यू आर। तिसरा प्रश्न आहे ए संयोग बी, ए संयोग बी म्हणजे हे दोन्ही वर्तुळात असलेले एम एन पी क्यू आर एक्स वाय झेड। त्याच्यानंतर विश्वसंच यू, विश्वसंच म्हणजे हे पूर्ण झाले एम एन पी क्यू आर एस टी एक्स वाय झेड। एम एन पी क्यू आर एस टी एक्स वाय झेड हे विश्वसंच म्हणजे पूर्ण आयतामध्ये असले। आता ए चा पूरक लिहा म्हटलंय, ए चा पूरक संच म्हणजे विश्वसंचात असलेले ए मधले सोडून। आता ए मध्ये आहेत एम एन एक्स वाय झेड, मग राहिलेले विश्वसंचातले पी क्यू आर एस टी, पी क्यू आर एस टी ए या वर्तुळातले सोडून द्यायचे फक्त, म्हणजे पी क्यू आर एस आणि टी ह्या झाला ए चा पूरक। त्याच्यानंतर बी चा पूरक, बी मधले सोडून विश्वसंचातले लिहायचे, म्हणजे कोणते सोडून द्यायचे एम एन पी क्यू आर सोडून द्यायचे, म्हणजे कोणते लिहिता येईल एस टी एक्स वाय झेड, एक्स वाय झेड। यानंतर विचारलं आपल्याला ए संयोग बी चा पूरक विचारले, सॉरी ए संयोग बी चा पूरक। इथे ए संयोग बी आहे, हे ए संयोग बी म्हणजे हे दोन्ही वर्तुळ मिळून एवढे झालेले, राहिलेले लिहायचे आता त्याच्यातले ए संयोग बी हे एवढे झाले, मग विश्वसंचात असलेले हे सोडून एस आणि टी हे दोनच राहिलेले आहेत। ए संयोग बी चा पूरक बरोबर एस कॉमा टी, या पद्धतीनं ही आकृती पाहून आपण वेन चित्र पाहून या प्रश्नाचे उत्तर लिहिले। त्याच्या यामधला आपण आता चौथा प्रश्न सोडवूया, मी प्रश्न वाचतोय फक्त। एका शाळेतील इयत्ता नववीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले, म्हणजे एकूण विद्यार्थी 220 आहेत, म्हणजेच विश्वसंच पकडूया आपण, एकूण विद्यार्थी एन ऑफ यू बरोबर 220, 220 विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण केलंय, त्यापैकी 130 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमणाची आवड आहे असं सांगितलं, 180 विद्यार्थ्यांनी आकाश दर्शनाची आवड आहे असे सांगितले, 110 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमण व आकाश दर्शन दोन्ही आवडते या पद्धतीने सांगितले, तर किती विद्यार्थ्यांना व या दोन्ही पैकी कशाचीच आवड नाही, व किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडते, व किती विद्यार्थ्यांना फक्त आकाश दर्शन आवडते। समजा आपण गिरिभ्रमण आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच, गिरिभ्रमण आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए घेऊया, म्हणून एन ऑफ ए बरोबर 130, एन ऑफ ए बरोबर 130, गिरिभ्रमण आवडणारे विद्यार्थी 130 आहेत म्हणून एन ऑफ ए बरोबर 130। तर समजा बी हा
आकाश दर्शन आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच, आकाश दर्शन आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच, संच बी। म्हणून एन ऑफ बी बरोबर आकाश दर्शन आवडणारे विद्यार्थी 180, म्हणून एन ऑफ बी बरोबर 180। त्यानंतर दोन्ही आवडणारे, दोन्ही आवडणारे विद्यार्थी म्हणजेच एन ऑफ ए छेद बी बरोबर दोन्ही आवडणारे विद्यार्थी आहेत 110। तर किती विद्यार्थ्यांना, पुढचा प्रश्न विचारला आपला, तर किती विद्यार्थ्यांना या दोन्ही पैकी कशाचीच आवड नाही। मग आपण अगोदर काय करूया, दोन्ही पैकी कशाची तरी एकाची तरी आवड असणारे विद्यार्थी, दोन्ही पैकी किमान एकाची आवड असणारे विद्यार्थी, म्हणजेच एन ऑफ ए संयोग बी। आपण एन ऑफ ए संयोग बी ची संख्या काढूया। एन ऑफ ए संयोग बी बरोबर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए छेद बी। एन ऑफ ए 130 प्लस 180 मायनस 110, 130 आणि 180 शून्य, 8 आणि 3 11, हा 1 आणि 2 आणि 3 310 मायनस 110 म्हणजे 200। 200 विद्यार्थ्यांना किमान एक तरी आवड आहे, आकाश दर्शन किंवा गिरिभ्रमण। मग एकाचीही आवड नसणारे विद्यार्थी, एकाचीही आवड नसणारे विद्यार्थी बरोबर एन ऑफ यू मायनस एन ऑफ ए संयोग बी। एन ऑफ यू 220 मायनस 200 बरोबर 20 विद्यार्थी, या 20 विद्यार्थ्यांना कशाची आवड नाही। आता फक्त गिरिभ्रमण आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरोबर एन ऑफ ए मायनस एन ऑफ ए छेद बी। तर एन ऑफ ए आहे 130 मायनस एन ऑफ ए छेद बी 110 म्हणजेच 20 विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमणाची आवड आहे। त्याच्यानंतर फक्त आकाश दर्शन आवडणारे विद्यार्थी, बरोबर एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए छे बी। एन ऑफ बी आहे 180 मायनस 110 बरोबर 70, म्हणजे 70 विद्यार्थ्यांना
आकाश दर्शन आवडते फक्त आकाश दर्शन, 20 विद्यार्थ्यांना फक्त गिरी भ्रमण आवडते, आणि एकाच कशाचीही आवड नसणारे विद्यार्थी आहेत